ओम कुलस्वामिनी नमः। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये मै त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, मी किरण ठाकूर, एक ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ। आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांना सांगणार आहे की रोजच्या पूजेमध्ये आपण अशी कोणती सेवा करावी की ज्याच्यामुळे आपल्याला कुलदेवतेचं पण आशीर्वाद मिळेल, पितरांचा पण मिळेल आणि आपण ज्या ईश्वरांना गुरु करतो आपल्या गुरुचा पण आपल्याला आशीर्वाद मिळेल। कारण भरपूर जण विचारतात की ताई, मी एवढी पूजा विधी करते, भरपूर यज्ञ करते, होम यज्ञ सत्यनारायण घरी, तरी जसा रिझल्ट पाहिजे माझ्या परिवारामध्ये मला मिळत नाही, तर मी काय करायला पाहिजे। सगळ्यात आधी आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला हेच सांगणार आहे की आपण कशा पद्धतीने पूजा अर्चना आणि सेवा करायला पाहिजे। बघा, आपण ज्या पण कुळामध्ये असतो तर आपल्या कुळामधली कुलदेवता, काही जणांना कन्फ्युजन असतं, मी जर कधी अपॉइंटमेंटमध्ये कोणत्या क्लायंटला विचारलं की तुमची कुलस्वामिनी सांगा, तर काही जण मला आईकडचे सांगतात, मग मी त्यांना सांगत असते की जसं आपल्या मुलींचं लग्न होतं तर आपलं कुळ बदलतं। आपलं लग्न होतं ना, अक्षदा पडतात, शुभ कार्य होतं आपलं, मग त्यानंतर आपलं कुळ बदलतो, तर आपण आपल्या म्हणजे जे आपल्या हस्बंडच्या इकडची कुलदेवी आहे आपली, जी आपल्याला प्रालब्धानी मिळाली आहे, तीच आपली कुलस्वामिनी समजायची। आईकडचं नाही, आईकडचं लग्न झाल्यावर पावन होत नाही। मग ह्या सगळ्यात पहिले क्लिअर आपला फंडा झालेला आहे की आपली कुलस्वामिनी लग्न झाल्यावर सासरची। मग आपल्या घरामध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो, या गजानन महाराजची, आणि भरपूर जण नवीन नवीन व्हिडिओ बघतात, तशा प्रकारे महाराजांची सेवा वगैरे करायला लागतात। बिलकुल, आपल्याला महाराजांविषयी खूप चांगलं हिलिंग पॉवर आहे, करता, मी पण करते, पण आपल्याला प्लस त्याबरोबर आपल्या कुलस्वामिनीची पण सेवा करायची आहे। कारण हे आपल्या मनाने चूज केले आलं आहे, आपण देव आहे, पण मग आपल्याला आपल्या प्रालब्धानी आपली कुलस्वामिनी मिळालेली आहे। जसं बघा, मी माझ्या घरामध्ये रेणुका माता माहूरची माझी कुलदेवता आहे, माझ्या सासरची, माहेरची नाही, तर मग मी तिचा दरबार केलेला आहे। आपल्याकडे कुलदेवतेचा फोटो असायला पाहिजे, जर मुकुट असेल तर ते, काही ठिकाणी मी बघितलेलं आहे की टाकसुद्धा ठेवतात, मग तुम्ही त्या टाकेची रोज पूजा करा। सगळ्यात मेन म्हणजे त्या कुलदेवतेचं रोज आपल्या घरी नाव निघालंच पाहिजे। ओम कुलस्वामिनी नमः हा मंत्र म्हणत कुलदेवतेची तुपाची निरंजनी लावायला पाहिजे रोज संध्याकाळी। अशा प्रकारे आपल्या कुळातली कुलदेवी प्रसन्न होते। कारण भरपूर जण म्हणतात ना, किती सेवा करते, किती काही करते, पण मला माझा रिझल्ट मिळत नाही। तुम्ही घरातली लक्ष्मी त्या कुळातल्या देवीला प्रसन्न करणं सुरू करा, तुम्हाला रिझल्ट दिसतील। आता दुसरी गोष्ट अशी आहे की खूप जण म्हणतात की ताई, आम्हाला तरी यश मिळत नाही, आमची कुलदेवी खूप दूर आहे, आमचं जाणं होत नाही, वर्षातून एक वेळा, नाही निदान तुम्ही दोन वर्षातून एक वेळा तरी कुलदेवतेला खरंच जाणं सुरू करा, नाहीतर मग आपल्याला रिझल्ट कसा काय मिळणार आहे। वर्षातून एक वेळा जेवायला दिलं आणि वर्षभर नाही दिलं तर कसं जमेल ना। मग तसं त्या कुळातल्या देवीच्या दर्शनाला जायलाच पाहिजे। आता तिसरी गोष्ट, आपल्या पितरांचं, भरपूर जणांना सांगितलं जातं कुंडली बघून की तुम्हाला पितृदोष आहे, तुमच्या मुलाचं लग्न जुळत नाही, तुमच्याकडे यश नाही आहे, तुमच्या घरात हे नाही ते नाही, असे भरपूर ज्योतिष लोक आपल्याला सांगतात। कुंडलीनुसार ते कळतं की पितृदोष आहे का। जर तुम्हाला कसलाही पितृदोष असेल, तुमच्या घरात सतत वाद असेल, एकी नसेल पूर्ण आपल्या घराण्याची, तर आपल्या घरी दर महिन्याच्या अमावशीला पितरांचा एक घास घराच्या बाहेर निघाला पाहिजे। जेवढं होईल तेवढं गरिबांना दान द्या। म्हणतात ना, जर पितृदोष असेल तर अन्नदानासारखं श्रेष्ठ कोणतंच नाही। निदान नाही काही तर फळं द्या, गरिबांना काहीतरी दान करा, तर पितृदोष दूर होतो। रोजच्या पूजेमध्ये कुलदेवतेचा दिवा लागेल ओम कुलस्वामिनी नमः मुखामधनं, आणि पितृपुरुषांना, आपल्या पितरांना स्मरण करून, या आपल्या घरात जे जिवंत आहेत, मोठे आहेत, त्यांच्या पाया पडून पण तुम्ही पितृदोष दूर करू शकता। आता तिसरी गोष्ट, एक कुलदेवता झाली, पित्र झाले, त्यानंतर जसं माझी कुलदेवता रेणुका माता आहे, बरोबर आहे, मी लक्ष्मी माताची पण सेवा करते आणि स्वामींची पण करते। गेले आज 15 वर्ष झाले मी स्वामींना गुरु केलेला आहे, पण प्लस मी या सेवा करूनही महाराजांची सेवा कशी करते। खूप जण विचारतात की ताई, किती साऱ्या सेवा होऊन जातात, आमच्यामुळे होत नाही। सरळ सरळ कुलदेवतेचा एक दिवा लावायचा, पितरांचा आशीर्वाद घ्यायचा, त्यानंतर महाराजांची एक माळसुद्धा जरी तुम्ही घेतली चांगल्या मनाने शांततेने तरी चालतं। 11 माळी घेताना काही जणांचं नाही शक्य आहे, संसारिक आहे, लेकरं आहेत, कामं असतात,
एक माळ जरी घेतली तरी चालते, एक वेळा एक तारक मंत्र म्हटला तरी चालते। अशा स्टेपनी तुम्ही इतक्या छोट्या पद्धतीने जरी सेवा केली तरी आपल्याला फळ मिळतं। मला हेच सांगायचं आपल्या सगळ्यांना की आपण आपल्या मनाने चूज केलेले देवता हे आपण केले, पण आपल्याला प्रारब्धातून कुळातली पण देवी मिळालेली असते। म्हणून कुळातल्या देवीचं जेव्हा तुम्ही करायला लागता तुमच्या घरात सुखसमृद्धी येते, पैसा येते। पित्रांचं जेव्हा करता दोष दूर होतात, आणि जेव्हा गुरूंचं करायला लागतं, जसे माझे गुरु श्री स्वामी समर्थ आहे, तर गुरूंचा आशीर्वाद मिळतो। म्हणून आपल्याला तिन्ही गोष्टींचा आशीर्वाद पाहिजे। मी याच प्रकारे पूजा करते। मी कुलस्वामिनीचा रोज संध्याकाळी दिवा लावते, पित्रांचं दर महिन्याला अमावशेला जे काही उपाय आहेत ते करते, आणि रोज महाराजांचा एक वेळा तारक मंत्र, एक माळ, जसं जमेल तसं करते। अशा प्रकारे तिन्ही दिशांकडनं आपल्याला सपोर्ट होतो। म्हणून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत।